झेंडा मिरवणुकीने सेवागिरी महाराजांच्या 75व्या यात्रा महोत्सवाला सुरुवात. झेंडा मिरवणूक आणि पालखी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले परमपूज्य सेवागिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवागिरी यात्रा महोत्सवाला झेंडा मिरवणूक आणि पालखी मिरवणुकीने मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी सहभाग नोंदवून पालखी मिरवणुकीची शोभा वाढवली होती. सेवागिरी यात्रा महोत्सव झेंडारोहण कार्यक्रमांमध्ये पुसेगावातील अनेक शाळांनी विविध भक्तिपूर्ण चित्ररथ साकारून या मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता. तर विद्यार्थ्यांनी वाद्याच्या तालावर पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके चौका चौकामध्ये सादर केली. यावेळी सेवागिरी देवस्थान ट्रस्ट सर्वच पदाधिकाऱ्यांनी सुंदरगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मानाच्या झेंड्याची मिरवणूक सेवागिरी मंदिरातून मुख्य झेंडा रोहन कार्यक्रमापर्यंत मोठ्या उत्साहात काढली होती. यामध्ये पुसेगावसह सातारा जिल्ह्यातील हजारो भाविक तसेच पुसेगाव शहरातील विविध शाळांनी मोठ्या उत्साहामध्ये सहभाग नोंदवला होता. अशा भक्तिमय वातावरणात पुसेगावच्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेतील झेंडारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीनंतर ही रथयात्रा 2 वर्षानंतर संपन्न होत असल्याने यंदाच्या वर्षी सर्वच भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश या भागातील लाखो भाविक उपस्थित राहणार असून यासाठी सातारा पोलिसांनी देखील सेवागिरी यात्रेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. 22 डिसेंबर रोजी या यात्रेचा मुख्य दिवस असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच सातारा जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये परमपूज्य सेवागिरी महाराजांचा रथोत्सव संपन्न होणार आहे. या यात्रेचे सर्व नियोजन सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मार्गदर्शक सुंदरगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष जाधव, विश्वस्त सचिन देशमुख, सुरेश जाधव, गौरव जाधव, संतोष वाघ आणि रणधीर जाधव तसेच सेवागिरी देवस्थान ट्रस्ट सर्व विश्वस्त मंडळ यांनी योग्यरित्या केले आहे. ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या या चालू वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज सेवागिरी महाराजांना समाज संजीवन समाज घेऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं आज यात्रेचा पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशी सर्व ग्रामस्थ, या पुसेगावमध्ये सर्व शाळा, उपस्थित ग्रामस्थ, भाविक भक्तांच्या या सहकार्यातून आज यात्रेच्या पहिल्या दिवशी झेंडा मिरवणुकीनं आणि पालखीनं यात्रेचा शुभारंभ होत असतो. आज या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला, येणारा या ठिकाणी देवस्थानमार्फत येथे जसा बुंदीचा महाप्रसाद आयोजन केलेला आहे, तत्पूर्वी 75 वर्षानिमित्त सेवागिरी देवस्थाननं या ठिकाणी रामकथा 7 दिवस, भागवतकथा 7 दिवस, भजन स्पर्धा, पारायण सोहळा आणि 75 कोटी ओम नमो श्री सेवागिरी नाथाय नमः या मंत्राचा नामजप आयोजित केलेला होता. त्याची पूर्ण सांगता आलेली आहे आणि आज यात्रेचा पहिला दिवस आहे आणि महत्त्वाचा दिवस सेवागिरी महाराज रथोत्सव जो आहे तो 22 डिसेंबरला महाराजांच्या फोटोची रथातून मिरवणूक होणार आहे. ही रथाची मिरवणूक सकाळपरी फोटोचे पूजन होऊन पादुकेला पूजन होऊन सकाळी 9 वाजता या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते हा रथपूजन सकाळी 9 वाजता होतो. त्याचप्रमाणे त्या उपस्थित पालकमंत्री जिल्ह्याचे आदरणीय शंभूराज देसाई, आदरणीय आमदार साहेब, जिल्ह्यातले सर्व SP कलेक्टर साहेब, सर्व आमदार खासदार यांच्या सर्व उपस्थितीमध्ये हा रथ सोहळा 9 वाजता पूजन होतो आणि त्यानंतर ग्रामपंचायत नेता असतो. हा सोहळा यानिमित्त येणाऱ्या सर्व महाराष्ट्र राज्यातील भाविक भक्तांना कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या सर्व राज्यातून या ठिकाणी भाविक येणाऱ्या भाविकांना मी परमपूज्य ब्रह्मलीन श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून सर्वांना दीर्घायुष्य, सुख समृद्धी, ऐश्वर लाभ असा शुभाशन देतो आणि या देशावरती कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती येऊ नये अशी महाराजांची जोडी प्रार्थना करून हा देश सुखी समृद्धी राहावा, राम राज्य व्हावं अशी महाराजांची जोडी प्रार्थना करून सर्वांना शुभेच्छा शुभाशीर्वाद देतो. सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांचा हा अमृत महोत्सवी 75वा रथमहोत्सव संपन्न होत असताना या यात्रेची सुरुवात आज झेंडा मिरवणुकीने होत असून हा झेंडा विधिवत या झेंड्याचं पूजन करून, पालखीचं पूजन करून मंदिरातून यात्रास्थळावरती आम्ही जातो आणि इथून खरे यात्रेची सुरुवात होते आणि या रथोत्सवाकरता महाराष्ट्रच नव्हे अनेक राज्यातून, आंध्र, कर्नाटक, केरळ अशा 4-5 राज्यातून 40 ते 50 लाख लोक या यात्रेसाठी येतात आणि यावर्षी याहीपेक्षा जास्त भक्त
महाराजांच्या दर्शनासाठी येतील, त्यासाठी देवस्थान ट्रस्टनं अतिशय नेटकं असं नियोजन केलेलं आहे की जेणेकरून यात्रेकरूंना भाविक बघताना सर्व सेवा सोयीसुविधा पूर्ण देतील. याचबरोबर अनेक इव्हेंट्स या यात्रेमध्ये आम्ही घेतलेले आहेत. याच्यातील पहिला आज आपला क्रिकेटचा इव्हेंट चालू आहे, यानंतर दुपारनंतर आमचा हॉलीबॉलचा इव्हेंट चालू होतो आहे, राज्यस्तरीय हॉलीबॉलच्या स्पर्धा आम्ही घेतो आहे, राज्यस्तरीय कुस्तीप्रदर्शन आहे आमच्याकडं, आणि अशा प्रकारे अनेक इव्हेंट्स आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा मोठा फड या पुसळगावमध्ये होतो आहे की आजपर्यंत कधी झाला नाही असा न भूतो न भविष्यदिन अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्त्यांचा फड 21 तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि 22 तारखेला रथोत्सव पार पडतो आहे. आणि यामध्ये हा रथोत्सव यशस्वी पार पडण्यासाठी सर्व विश्वस्त ग्रामस्थ पुसेगाव, ग्रामपंचायत पुसेगाव अतिशय मेहनत घेत आहेत आणि आमचं नेटकं नियोजन पूर्ण झालेलं आहे.